कशा असणार होता? कीटकांचा बंदोबस्त करा, नाहीतर गोडाऊन खाली करा. कीटकांचा बंदोबस्त करा, नाहीतर गोडाऊन खाली करा. कीटकांचा बंदोबस्त करा, नाहीतर गोडाऊन खाली करा. नेहरू नामस्त तुटीचा ही घोषणाबाजी नाही तर हा आक्रोश आहे नेरूर गोंधळेवाडीतल्या रहिवाशांचा. गेला महिनाभर होत असलेल्या कीटकांच्या त्रासानं हैराण झालेल्या आणि हे कीटक आपल्या तान्ह्या मुलांना चावतील म्हणून रात्रभर जागणाऱ्या पालकांचा ही चीड आहे. वारंवार सांगून देखील अजूनही कोणतीच कार्यवाही न करणाऱ्या मुरदाड प्रशासनाविरोधातली. कुडाळ MIDC मध्ये असलेल्या महाराष्ट्र वखार महामंडळाच्या धान्य गोदामातून वस्तीत येत असलेल्या टोका सदृश्य कीटकांचा त्रास अजूनही संपलेला नसल्यानं या रहिवाशांनी आज गोदामासमोर आमरण उपोषण करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. 3-3 वेळा भेटून सुद्धा गोदाम साठा अधीक्षक समृद्धी नांदगावकर कीटकांच्या बंदोबस्ताबाबत कोणतीच ठोस कार्यवाही करत नसल्यानं ग्रामस्थांनी गोदाम प्रशासनाचा निषेध केला. याबाबत ग्रामस्थांनी 13 मे रोजी गोदाम प्रशासनाला पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर 30 मे रोजी गोदामाला धडक देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यावेळी या कीटकांचा बंदोबस्त करू अशी ग्वाही गोदाम प्रशासनानं दिली होती पण त्यावर काहीच कार्यवाही न झाल्यानं ग्रामस्थांनी आज सकाळी गोदामासमोर आमरण उपोषण सुरू केलं. ग्रामस्थांनी उपोषण स्थळी जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. गोडाऊन प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. कीटकांचा बंदोबस्त करा, नाहीतर गोडाऊन खाली करा. कीटकांचा बंदोबस्त करा, नाहीतर गोडाऊन खाली करा. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान गोदाम साठा अधीक्षक समृद्धी नांदगावकर मात्र उपोषण स्थळी फिरकत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्या ओरोसला गेल्याचं त्यांनी ग्रामस्थांना कळवलं. तहसीलदार आल्यानंतर काही वेळानं समृद्धी नांदगावकर आल्या. त्यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. गोदाम प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. वाहतूकदार जर धान्य उचलत नसतील तर त्यांचा ठेका रद्द करा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली. त्या दरम्यान गोदामातले हमाल शौचासाठी उघड्यावर जातात ही बाब सुद्धा समोर आली. ही बाब खूप गंभीर असल्याचं तहसीलदार यांनी यावेळी सांगितलं. विचारा नाही ना, 15 दिवस झाले तुम्ही आला आणि उपाययोजना उपाय कसले पुढची खाली करा बोलायला लावू नका. मी उपाय सकाळपासून 10 वाजता एकदा तरी आला तुम्ही विचारायला काय झालं. कोणी कोणी आले नाही, तुमचे एक सगळे माणूस माहितीये माहितीये तुम्हाला कसले नियम तू उलट बोलला का कसं बोल नियम. आपण जेव्हा कुठल्याही प्रशासन ज्यावेळी आम्ही तुला पत्र येतो त्यावेळी 10 वाजता येऊन अधिकाऱ्यांना मग नको तर काय करायचं. या उपोषणात नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतच्या सरपंच भक्ती घाडीगावकर या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. गोदामातल्या कीटकांचा ग्रामस्थांना खूप त्रास होतोय पण वारंवार विनंती करून देखील गोदाम प्रशासन दखल घेत नाही, त्यामुळे आज हे ग्रामस्थ उपोषणाला बसलेत. त्यांना नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे असं सरपंच भक्ती घाडीगावकर यांनी सांगितलं. नमस्कार. आज या ठिकाणी गोंधळे ग्रामस्थ सर्वजण कीटकांपासून होणाऱ्या त्रासासाठी ते उपोषणाला बसले आहेत.
दोन तीन वेळा पत्रव्यवहार पण केला, त्याची उचल न घेतल्यामुळे आज ग्रामस्थांना आमरण उपोषणासाठी इथे बसावं लागलं आहे. आणि ग्रामपंचायतीचा या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा आहे, कारण त्या कीटकामुळे ग्रामस्थांना भरपूर प्रमाणात त्रास होत आहे. प्रशासनाने वारंवार सांगून देखील योग्य उपाययोजना, ठोस उपाययोजना आणि हे झाला न झाल्यामुळे कीटकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा त्रास जानेवारी महिन्यापासून होता, पण त्याचं प्रमाण आता भरपूर प्रमाणात वाढलं आहे. लहान मुलांना पण त्याचा त्रास होतो, माणसांना पूर्ण जेवणात, खेळण्यात, मुलांच्या जेवणात, सगळीकडे म्हणजे घरभर टोका. लोकांना आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी जाऊन झोपावं लागते, एवढी परिस्थिती, गंभीर परिस्थिती त्या वाडीची आहे. तरी याच्यावर प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन त्या लोकांना योग्य तो न्याय द्यावा. आणि आम्ही पूर्ण देऊळवाडा ग्रामपंचायत पूर्णपणे त्या ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, आणि ग्रामस्थांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. याच्यावर योग्य तो उपाय होऊन ग्रामस्थांची, याच्या कीटकांपासून ग्रामस्थांची सोडवणूक होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. समृद्धी नांदगावकर यांनी कीटकांचा बंदोबस्त करू अशी ग्वाही देऊन उपोषण मागे घेण्याची ग्रामस्थांना विनंती केली. त्यावर ग्रामस्थांनी लेखी पत्राची मागणी केली. तसं लेखी पत्र गोदाम प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्थांना देण्यात आलं. या पत्रात म्हटलंय की गोदामातला सर्व साठा रिकामी करण्याबाबत सिंधुदुर्गच्या कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. हमालासाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करण्याबाबत अभियांत्रिकी शाखा आणि विभागीय व्यवस्थापक यांना कळवण्यात आलं आहे. धान्याची उचल लवकरात लवकर करून कामकाज सुरळीत करण्याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाला कळवण्यात आलं असून याबाबत पाठपुरावा सुरू आहे. गोदामातल्या किड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरून फवारणी आणि धुरीकरण करत असून लवकरात लवकर हा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण गोदामाला बारीक जाळी बसवून घेण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवलं असून त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू. आपणाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवलं असून आपल्या आरोग्यविषयक जबाबदारीबद्दल विचारणा केली आहे. त्याबद्दलच्या त्यांच्या उत्तराबाबत आपल्याला कळवण्यात येईल. तसंच या उपोषणाबाबत आपणास आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 7 जून रोजी कुडाळ वखार केंद्राला भेट देण्याचं आश्वासन दिलं असून त्या दिवशी आपणा ग्रामस्थांना याची कल्पना देण्यात येईल. आपण स्वतः येऊन त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून आपलं म्हणणं मांडावं. हे पत्र मिळताच ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केल्याचं सांगितलं. दरम्यान याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर मात्र आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. गेली अनेक दिवस या धान्य गोडाऊनमध्ये जो धान्याला पडलेला टोका आहे, जो किडा आहे, तो आमच्या वस्तीत येऊन लोकांना त्याचा त्रास होतो आहे, मुलांना त्रास होतो. याबाबत आम्ही गेले महिनाभर, मेच्या 13 मेला, त्यानंतर 30 मे आणि आज 6 जून, 5 जून या तारखेला इथे आम्ही इथे उपोषणाला, अमर उपोषणाला बसलेलो आहोत. इतके दिवस यांना सांगून देखील सुद्धा या टोक्याचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याचा यांच्याकडून कोणतीही उपाययोजना होत नाही आहे. अक्षरशः नाकेनऊ असे आले आहेत की अन्न खायला मिळत नाही आहे. खूप सगळ्यांना याचा त्रास होतो आहे. हे तर एक ग्रस्त आहेत, आम्हाला मित्र आहे आमच्या वाडीतले राम कांबळी, हे आज यांनी आपलं एक स्वतःचं घर बांधलेलं आहे, एक 15-20 लाखाचं घर आहे, पण हे रात्री झोपायला त्यांच्या दुसऱ्यांच्या घराकडे जावं लागतं आहे, कारण त्या ठिकाणी टोका थोडा कमी आहे. म्हणून अशी परिस्थिती आपल्या आमच्या गोंधळवाडीमध्ये निर्माण झालेली आहे. शासनाला काही याचा फरक पडत नाही. गेली अनेक दिवस या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो आहे, तरी पण काहीच जर विचार करत नसेल शासन तर आमचा नाविलाज झाला आहे. म्हणून आज आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आज काही अधिकारी, त्यांचे वरिष्ठ अधिकारी बोलणं झालं आहे, मॅडम नांदगावकर मॅडम, ते तर अक्षरशः आम्हाला काय ठोस निर्णय देतच नाही आहेत. मग याला अधिकारी कोण निर्णय तर देत नसतील तर यापुढे आम्ही काय करायचं? तहसीलदार साहेब पण आता आलेले आहेत, ते पण म्हणत आहेत की आमच्याकडे अधिकारात काही नाही असं म्हणत आहेत. मग याला पुढे जबाबदार कोण? आमच्या जीवितास धोका झाला याला जबाबदार कोण असा आमचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी असा कोणीच मेन नाही आहे. मॅडम जे आहेत त्यांच्याशीच आम्ही गेली 2-3 वेळा आम्ही जिथे आलोत ते यांच्याशीच आम्ही बोलतो आहेत. ह्या आम्हाला सारवासारचे उत्तर देत आहेत. आम्ही हे पॅकिंग करतो आहे, इकडे कवर टाकली आहे, ह्या जाळ्या लावल्या आहेत असं वारंवार सांगतो, तरी पण त्याचा किड्यांवर काही विषय परिणाम होत नाही. ते सर्व किडे आमच्या घराकडे सगळ्यांच्या रात्रीच्या येत आहेत आणि अक्षरशः कंटाळा आला आम्हाला. आम्ही उपोषण पूर्णपणे थांबवलेलं नाही आहे. आम्ही पूर्णपणे आज बसायला तिकडे आमरण उपोषण करायला तिथे बसलो होतो. 1-2 दिवस काय जितके दिवस जाते तितके, परंतु त्यांनी आता तहसीलदार साहेब परत आले आणि काही अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं आलं आणि स्वतः मॅडम जे इथे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला आता लेखी आश्वासन देतो आहे, म्हणाले की लेखी लिहून देतो असे म्हणाले की ज्या की आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला या पद्धतीत आम्हाला लिहून पाहिजे, जे काय गोडाऊनला जे बंदिस्त जे जाळी केली पाहिजे
त्याप्रमाणे बंदिस्त जाळी त्यांनी आज केली पाहिजे. आणि ते आम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हाला लिहून देतो असे ते आतमध्ये पत्र तयार करायला गेलेले आहेत आणि आम्ही लवकरात लवकर त्याची उपाययोजना करू असे परत परत सांगत आहेत. म्हणून आम्ही हे तात्पुरताचं उपोषण आमरण उपोषण स्थगित करत आहोत. पण आमचा यांना इशारा आहे की आम्ही 4-5 दिवस अजून थांबणार बघणार आहोत. पण यानंतर जर काही त्याचा ठोस उपाययोजना नाही झाली तर त्यानंतर आम्ही पुढचं आमचं आत्मदहन हा आमचा निर्णय असणार आहे. या उपोषणात नेरूर सरपंच भक्ती गाडीगावकर यांच्यासह शेखर गावडे, मंगेश राऊत, महेश राणे, श्याम गावडे, निलेश गवणकर, विजय गावकर, कृष्णा मार्गी, अजित मार्गी, शिल्पा गावडे, लक्ष्मण लोके, चिदानंद कोरगावकर, वसंत गावडे, रामचंद्र कांबळी, गौरी गवणकर, दिशा गवणकर, शारदा गावडे, चंद्रकांत गावडे, लक्ष्मण महाजन, दिनेश करिलगेकर, नेहा गावडे, हार्दिक गावडे, परशुराम करिलगेकर, संतोष धुरी, प्रभाकर गावडे, प्रांजळ गावडे, रुचिदा कोरगावकर, प्रल्हाद जावकर सहभागी झाले होते. कीटकांचा बंदोबस्त करा, नाहीतर गोडाऊन खाली करा. टोक्याचा बंदोबस्त करा, नाहीतर गोडाऊन खाली करा. नेरूर ग्रामस्थ एकजुटीचा जय असो. नेरूर ग्रामस्थ एकजुटीचा जय असो. ब्युरो न्यूज, सिंधू रिपोर्टर लाइव्ह, कुडाळ. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.